गणपती बाप्पा मोरया तहा आहे पर्यावरणपूरक गणपती. हा तळजाई टेकडीवर जाऊन त्यातली साधी माती गोळा केली आणि त्या साध्या मातीपासून घरी येऊन गणपती तयार केलेला आहे. हाताने गणपती तयार करण्याची मजा काहीतरी वेगळीच असते. त्यातून खूप आनंद मिळतो, कारण बाहेरून आपण आणलेली मूर्ती आणि घरात स्वतः तयार केलेली मूर्ती, त्या स्वतः केलेल्या त्या मूर्तीमध्ये स्वतः आपण लक्ष देऊन आणि आपली मन लागलेलं असते. त्यामुळं ही मूर्ती पहा, घरच्या घरी तयार केलेली मूर्ती, आणि हीच मूर्ती आम्ही घरात बसवतोय. तर ही पहा, आम्ही घरात बसवलेली मूर्ती, तर याच मूर्तीची आम्ही घरी प्रतिष्ठापना केली आणि त्याची दररोज पूजा देखील केली. तर या गणपतीचे जे दंत आहेत ते आम्ही पेन्सिलीचे वापरलेत, म्हणजे पेन्सिल लावलेले आहेत. इतर कुठलेही बाहेरचं काही आणण्यापेक्षा घरात जे उपलब्ध झालं तेच या गणपतीसाठी वापरलेलं आहे. याच बाप्पाचे पर्यावरणपूरक विसर्जन पहा आता. मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी वर्षी लवकर लवकर या. या गणपती बाप्पा मोरया, मोरया. ते वर्ष काढ ना हे सगळं. गणपती बाप्पा मोरया, मोरया. मंगल मूर्ती मोरया, दोन तीन तीन वेळेस. हा, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. हे आता गणपती विसर्जन केल्यानंतर जी माती आहे त्या मातीमध्ये छोट्या बाउलमध्ये आम्ही एक तुळशीचं रोप लावणार आहे. तर ते तुळशीतले बिया त्याच्यात याच्यामध्ये आम्ही टाकणार आहे. आणि गणपती विसर्जनानंतर त्या मातीमध्ये तुळस आले तर ते खूप छान असते, कारण घरासमोर तुळस असायला हवी. तुळशीचे खूप उपयोग आहेत, ती औषधी वनस्पती आहे, हवा शुद्ध करते. असे तुळशीचं रोप आम्ही या गणपती ची जी माती होती मूर्ती बनवली ती आम्ही त्याचं विसर्जन केलं आणि त्या मातीमध्ये आता आम्ही तुळस लावतो आहे. तर हे अजून बाजूला बरीच माती आहे, तर ती दुसऱ्या कुंडीमध्ये लावणार आहे. आणि याच्यामध्ये ही कोरडी केलेली माती आहे थोडीशी, कारण खूप ओली मातीमध्ये लावलं तर ते बी कुचतं, कारण छोटं छोटं असतं. त्यामुळे आम्ही कोरडी करून माती आता याच्यामध्ये तुळशीचं बी लावलेलं आहे. तर अशा प्रकारे पर्यावरणपूरक गणपती तयार करून त्याचं विसर्जनही पर्यावरणपूरक केलेलं आहे. तर असेच असा हा पायंडा सर्वांनी करायला हवा. म्हणजे जे आपली नदी आहे, नदीमध्ये न टाकता अशा प्रकारे जर गणपती विसर्जन केलं तर ते खरोखुरं पर्यावरणपूरक ठरू शकतं. कृपया नदी ओढ्यात विसर्जन करू नये, त्यामुळे ते अस्वच्छ होतात. तर हे आहे विमाननगर येथील लुंकड ग्रीनफील्ड सोसायटी, त्यांनी त्यांच्या सोसायटीतच पर्यावरणपूरक असं विसर्जन केलेलं आहे. तर म्हणजे स्वतःच्या सोसायटीत हौदात केलं तर ते अतिशय उत्तम राहील. गणपती बाप्पा मोरया असेच पर्यावरणपूरक गणपती सर्वांनी करावेत आणि विसर्जन करावे. धन्यवाद. भेटूया पुढल्या व्हिडिओत.